तर सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगींची चर्चा निष्फळ ठरलेली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघालेले पाहायला मिळतात. मुंबईतील आझाद मैदानात आपण जाणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील आझाद मैदानात जरांगींच्या आंदोलनासाठी तयारी सुरू झालेली आहे. हे आपण दृश्य बघतोय. मनोज जरांगे पाटील यांचा हा सध्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे. हे वादळ आता मुंबईत धडकणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये देखील सध्या सगळ्या तयारीला सुरुवात झालेली आहे. आझाद मैदानामध्ये स्टेज उभारला जातो आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव सध्या मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे. आणि आता जर चर्चा करायची असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं, त्या व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांना पाठवू नये, किंवा त्या संदर्भातली होणारी चर्चा ही कायम निष्फळ ठरते. त्यामुळे याच सगळ्या नेत्यांनी येऊन ही नोटीस तुमच्या नावावर आहे. मनोज जरांगे पाटील, सकल मराठा समाज, अंतरवली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना. नाही, मी वाचली बी नाही ती. तरी मी त्यांना म्हणलो होतो माझ्या नावावर नोटीस कसं काय. ते म्हणले आता तुम्ही प्रमुख असल्यामुळे आहे बरं का. ते म्हणले तसे नऊ नाव आहेत. म्हणलं मग त्या नऊ नावाच्या साह्या घ्या ना, मग आपल्या काय आता. ते म्हणले नाही नाही हे काहीच नाही. आता या नोटीस नंतर अरे मी आझाद मैदानला चाललो. चलो आझाद मैदान. तर मुंबईतील आझाद मैदानात जरांगींच्या आंदोलनाची सध्या तयारी सुरू आहे. आझाद मैदानात स्टेज बांधण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि गिरीश गायकवाडमध्ये सहकारी सध्या आझाद मैदानातून थेट आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, आझाद मैदानात येण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत, कशी सगळी तयारी सुरू आहे? नक्कीच आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं कूच करतायत आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुद्धा आता घोषणांचा वर्षाव होऊ लागलेला आहे. स्टेज बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतायत. मराठा बांधव एकवटलेले आहेत. तर स्टेज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बांधायचं जे काम आहे ते आता सुरू झालेलं आहे. मराठा बांधव एकवटू लागलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे जे बांधव आहेत ते या ठिकाणी पोहोचतात. त्यांच्या घोषणा जर आपण ऐकल्या तर आपल्या लक्षात येतं की त्यांचा आक्रोश जो आहे तो किती प्रचंड आहे, किती मोठा आहे. आणि थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मराठा समाज एकवटतोय मुंबईच्या आझाद मैदानामध्ये. पोलीस म्हणतात नवी मुंबईमध्ये जाऊन, नवी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करा. त्या ठिकाणी सेंट्रल पार्कमध्ये तुम्ही आंदोलनाची जागा निश्चित करा, ते संयुक्तिक राहील. तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का की आझाद मैदानामध्ये मुंबई आमची आहे, आम्ही मुंबईला येणार, मुंबईला आम्हाला झालं पाहिजे, जेणेकरून मुंबईमधून इथे मंत्रालय जवळ आहे, सरकार झोपलंय, त्याला जागा अजूनही जाग येत नाही. करोनाचा मार्ग करून आलाय तुम्ही इथे, तयारी करून आपण तयार झालो आहे. तयारी केली पूर्ण इथे आम्हाला, उपोषणाची पूर्ण तयारी केलेली आहे. स्वतंत्र काय घेऊन आलाय तुम्ही? मी सगळं भाकरी आणलेले आहेत, पोळे आणलेले आहेत, सगळं आमच्या गाडीत आमचं सगळं आलेलं आहे. आणि मी स्वतः दोन वेळा आमरण उपोषण लोणी काळभोर पुणे जिल्ह्यात. तुम्ही काय करायसाठी या ठिकाणी पोहोचलेला आहात? तयारी आहे पूर्ण, मानसिक दृष्ट्या तयार आहे? पूर्ण तयारी या ठिकाणी आहे आणि आरक्षण घेऊनच आम्ही या ठिकाणी जाणार आहे. एक मिनिट, या ठिकाणी मराठा मोर्चा या ठिकाणी मुंबई ठिकाणी दाखल होत असल्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्या शेतीमध्ये मग्न झालेले आहे. त्यांना समजत नाही आहे की या ठिकाणी मोर्चे आहे, आपण तिकडे इकडे यायला पाहिजे का तिकडे जायला पाहिजे. शिंदे काय झोपलेले नाही आहेत, त्यामुळे शिंदेने येणे आणि लवकरात लवकर निर्णय लावावा. तर लवकरात लवकर निर्णय घ्या असं सुद्धा म्हणतात. मराठा आंदोलक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. मराठा आंदोलक आहेत, कशी तयारी करण्यात आली आहे या ठिकाणी आणि किती दिवस थांबण्याची तयारी आहे? या ठिकाणी सर्व मुंबईकर या ठिकाणी पूर्ण तयारीला लागलेले आहेत. आम्ही हिंगोली असेल मराठवाड्यातून आता जेवढे आलेत फक्त स्वयंसेवक त्यांच्या मदतीला आलेत आणि